प्रॉब्लम सिक्स, डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सरसाइज 1.2 मधलं सहाव्या मधले आपण आता काही प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. सिक्स मधले काही प्रॉब्लेम्स आहेत. पहिलं प्रॉब्लेम आहे वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ लॉग एक्स. आपल्याला डीवाय बाय डी एक्स काढायचा आहे. मग आपण इथे रिझल्ट वापरायलो. टॅन इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/1 + x². इथं एक्सच्या ऐवजी फक्त कोणती टर्म आहे? लॉग एक्स आहे. मग आपण काय वापरला तर डीवाय बाय डी एक्स 1/1 + log x² इंटू डी डी एक्स ऑफ या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? 1/x. 1/x इन ब्रॅकेट 1 + log x² हे झालं त्याचं आन्सर. नेक्स्ट वाय इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ e^-x. मग आपण काय केलं? वाय इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ 1/e^x. कारण आपल्याला घातांकाचा नियम आहे आठव्या वर्गाचा, e^-m = 1/a^m. जर निगेटिव्ह असेल पॉवर तर आपण न्युमरेटर मध्ये निगेटिव्ह असेल तर आपण डिनॉमिनेटर मध्ये तो पॉवर पॉझिटिव्ह करू शकतो. मग आपण इथं तेच केलेलं आहे. परंतु आपल्याजवळ रिझल्ट झालेला आहे किंवा त्याला आपण प्रॉपर्टी म्हणू. कोणती प्रॉपर्टी आहे? कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ 1/x. कारण कोसेक मधला आणि साईन इनव्हर्स मधला या एक्स आणि 1/x मध्ये आपल्याला माहित आहे इथं एक्स असेल तर काय घ्यायचं आहे? 1/x. मग याच रिझल्टचा वापर केला आपण. कोसेक इनव्हर्स ऑफ 1/e^x ला आपण काय लिहिलं? साईन इनव्हर्स ऑफ e^x. साईन इनव्हर्स ऑफ e^x आणि साईन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहे 1/√1 - x². मग तेच डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स 1/√1 - x ऐवजी काय इथं? e^x ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग e^x परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डीडीएक्स ऑफ e^x. डेरिव्हेटिव्ह ऑफ e^x किती आहे? e^x. व्यवस्थित लिहिलं मग आपण. डीवाय बाय डीएक्स मिळाला आपल्याला e^x/1 - e^2x. कारण स्क्वेअर म्हणजे पुन्हा घातांकाचा नियम, a^m = a^m. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3, वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ √x. पुन्हा तोच रिझल्ट. डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला टॅन इनव्हर्स एक्सचा 1/1 + x² डिवाइड बाय x इक्वल टू 1/1 + x² पण x ची व्हॅल्यू किती आहे? √x. मग √x² इंटू डीडीएक्स ऑफ √x. √x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे 1/2 √x. √x चा स्क्वेअर किती येते? x. ऍडजस्टमेंट केली, व्यवस्थित लिहिलं, डीवाय बाय डी एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/2 √x * 1+x. हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. कशाचा? टॅन इनव्हर्स ऑफ √x. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे वाय इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 1 - x². आपल्याला परत माहित आहे कॉस इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? -1/√1 - x². त्याच रिझल्ट मध्ये एक्स ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायची? 1 - x². मग आपण इथं 1 - (in brackets) 1 - x² हे ब्रॅकेट आहे म्हणजे एक्स ची किंमत झाली त्याचा स्क्वेअर. कारण फॉर्म्युल्यामध्ये एक्सचा स्क्वेअर आहे. याचं एक्सपान्शन केलं आपण. a - b चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. a - b (√a²) - 2ab + b² या फॉर्म्युल्यानुसार आपण त्याची किंमत काढली, मायनस न मल्टिप्लाय केलं. मायनस न मायनस होईल, मायनस मायनस प्लस होईल, नंतर मायनस, +1 - 1 = 0. 2x² - x^4 याच्यामधला एक्स स्क्वेअर आहे. इथं एक्सचा पॉवर 4 आहे म्हणजे x² आपण कॉमन काढू शकतो. पण वर्गमुळातला x² जर वर्गमुळाच्या बाहेर आला तर x नाही मिळते फक्त. मग x बाहेर घेतला, हा 2x/x कॅन्सल केला, आन्सर मिळाला आपल्याला 2/2 - x² म्हणजे डीवाय बाय डी एक्स काय मिळालं आपल्याला? 2/√2 - x². नेक्स्ट प्रॉब्लेम आहे वाय इक्वल टू cos³ of x³ फाईंड डीवाय बाय डी एक्स. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. परंतु प्रॉब्लेम पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की प्रॉब्लेम फार कॉम्प्लिकेटेड असल्यासारखं. कारण इथं प्रॉब्लेमची रचना जशी दिलेली जाते की आपण गोंधळात पडतो त्याच्यामध्ये. परंतु जे जेवढं जास्त गोंधळात पडणार प्रॉब्लेम असेल ते अतिशय सोपं राहते. लक्षात घ्या काय केलं आपण. पहा इथं y (cos^(-1) x³ या ब्रॅकेटचा स्क्वेअर. कारण काय? जनरली आपण sin²θ असेल तर आपल्याला sin θ (√)² लिहिता येतो. लक्षात घ्या. परंतु आपल्याला सवय अशी लागलेली आहे sin²θ. आपण sin θ (√)² म्हणजेच sin²θ. परंतु सवय अशी आपल्याला जनरली sin²θ लिहायची. मग हेच फॉर्म्युला इथे वापरला cos³ of cos inverse of x³. मग आपण काय केलं? ब्रॅकेट मध्ये टाकलं. कारण याचा क्यूब म्हणजे कम्प्लीट याचा क्यूब आहे तो. लक्षात घ्या. मग cos(cos inverse of x³) त्याचा पॉवर किती? 3. मग cos(cos inverse) आपल्याला रिझल्ट माहित आहे त्याची व्हॅल्यू काय? cos(cos inverse
थीटा इक्वल टू अपन काय घेतो थीटा, मग इथे आपल्याला थीटा ऐवजी आहे एक्स क्यूब, एक्स क्यूब चा परत क्यूब, घातांकाच्या नियमानुसार पुन्हा ए चा घात एम पॉवर एन ए रेस्ट टू पॉवर एम एन, म्हणजे मल्टिप्लिकेशन, 3 3 9, वाय ची किंमत मिळाली एक्स क्यूब, डेरिव्हेटिव्ह घेतला 9, समोर आला एक्स टू द पॉवर 8, म्हणजे 7 प्रॉब्लेम मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे डीवाय बाय डीएक्स. मग आपल्याला पहिलं प्रॉब्लेम दिलं वाय इंटू वाय इक्वल टू कॉट इनव्हर्स ऑफ कॉट ई रेस्ट टू पॉवर एक्स स्क्वेअर आहे, आपल्याला तो रिझल्ट माहित आहे कॉट इनव्हर्स इंटू कॉट थीटा इक्वल टू थीटा, मग त्याच रिझल्टचा वापर केला आपण कॉट इनव्हर्स ऑफ कॉट ऑफ ई रेस्ट टू पॉवर एक्स स्क्वेअर, कॉट आणि कॉट इनव्हर्स कॅन्सल, वायची किंमत मिळाली ई रेस्ट टू पॉवर एक्स स्क्वेअर, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण ई रेस्ट टू पॉवर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे ई रेस्ट टू पॉवर एक्स स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर पॉवरचा डेरिव्हेटिव्ह, मग ई रेस्ट टू पॉवर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तोच राहील, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय ट्वाईस एक्स येते, ऍडजस्टमेंट केली व्यवस्थित लिहिलं तर डीवाय बाय डी एक्स मिळालं तुम्हाला 2x इंटू ई रेस्ट टू पॉवर एक्स स्क्वेअर, म्हणजेच कॉट इनव्हर्स ऑफ कॉट ई एक्स ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x इंटू ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. नेक्स्ट प्रॉब्लेम पहा वाय इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ सेक 5 रेस्ट टू पॉवर एक्स आहे, मग सेक 5 रेस्ट टू पॉवर एक्स ला आपण काय करायचं कोशेक आणि साईनचं मल्टिप्लिकेशन होते त्याच्यामध्ये कन्वर्जन करायचं, मग सेक टू द पॉवर 5 रेस्ट टू पॉवर एक्स, सेक म्हणजे 1 बाय कॉस, कॉस टू द पॉवर 5 टू द एक्स, कॉसचं कन्वर्जन साईन मध्ये करायचं असलं आपल्याला फॉर्म्युला माहित आहे कोणचा साईन 90 - थीटा इक्वल टू कॉस थीटा, मग आपण कॉस 90 - थीटा इक्वल टू साईन थीटा, मग आपण इथं साईन 90 - थीटा, थीटाची किंमत किती आहे 5 रेस्ट टू पॉवर एक्स, 5 रेस्ट टू पॉवर एक्स इथं लिहून घेतलं, म्हणजे याचं कन्वर्जन केलं कॉस 5 रेस्ट टू पॉवर एक्स चं कन्वर्जन काय साईन π/2 - 5 रेस्ट टू पॉवर एक्स, मग हा साईन न्यूमरेटरला नेला तर काय होईल कोशेक होते, कोशेक इनव्हर्स ऑफ कोशेक ऑफ π/2 - 5 रेस्ट टू पॉवर एक्स, कोशेक आणि कोशेक इनव्हर्स कॅन्सल, वायची किंमत मिळाली तुम्हाला π/2 - 5 रेस्ट टू पॉवर एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी डी एक्स ऑफ π/2 - dx ऑफ 5 रेस्ट टू पॉवर एक्स, π/2 हा कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 5 रेस्ट टू पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय 5 रेस्ट टू पॉवर एक्स इंटू लॉग 5, 0 असल्यामुळे आपण ती टर्म कॅन्सल करतो, मायनस लॉग 5 सुरुवातीला लॉग 5 इंटू 5 टू द पॉवर एक्स, कशाचा डेरिव्हेटिव्ह झाला कोसेक इनव्हर्स ऑफ सेक 5 रेस्ट टू पॉवर एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह झाला मायनस लॉग 5 इंटू 5 रेस्ट टू पॉवर एक्स. हा सुरुवातीला दिसायला प्रॉब्लेम, आपण जर याच्यामध्ये त्याचा कोशेक इनव्हर्सचा जर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लावला असता तर आपण थोडंसं कॉम्प्लिकेटेड गेलो असतो, म्हणून जर आपण इथं रिझल्ट्सचा वापर जर केला या ठिकाणी आपण रिझल्ट्स म्हणजे रिझल्ट्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी जर तुम्हाला रिझल्ट्स माहीत असतील जर तुम्ही फॉर्म्युले चांगल्या पद्धतीनं पाठ केले किंवा लिहून पाहिले तरच तुम्हाला प्रॅक्टिसवर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, नाही तर याच्यामध्ये चुका होऊ शकते. नेक्स्ट प्रॉब्लेम थर्ड प्रॉब्लेम वाय इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ अंडर रूट 1 + cos x / 2, इथं सुद्धा 1 + cos x असो किंवा 1 - cos x असो याच्यासाठी आपल्याला 11वी मध्ये काही रिझल्ट झालेले आहेत त्याच रिझल्टचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. 1 + cos 2θ इक्वल टू 2 cos²θ किंवा cos²θ इक्वल टू 1 + cos 2θ / 2 हा 11वीला आपल्याला झालेला रिझल्ट आहे. मग या रिझल्टचा वापर करून आपण 1 + cos x θ इथं 2θ इक्वल टू एक्स सबस्टिट्यूट केला त्याच्यावरून थीटाची व्हॅल्यू काढली आणि ती सबस्टिट्यूट करून आपण इथं फॉर्म्युला आपल्याला आलेला आहे 2 cos² x / 2 / 2 जशाला तसा. हा 2 कॅन्सल झाला, कॉस इनव्हर्स ऑफ अंडर रूट कॉस स्क्वेअर एक्स बाय टू मिळाला, कॉस इनव्हर्स कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर रूट कॉस एक्स, कॉस इनव्हर्स आणि कॉस रिझल्ट नुसार परत कॅन्सल झाले म्हणजेच आपल्याला इथं मिळालं एक्स बाय टू, वायची व्हॅल्यू एक्स बाय टू, देअरफोर डीवाय बाय डी एक्स किती आला 1/2, म्हणजेच वाय इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट 1 + cos x / 2 याचा डेरिव्हेटिव्ह किती मिळाला 1/2. जर तुम्हाला हे रिझल्ट माहीत नसते किंवा तुम्हाला लक्षात आलं नसतं तर हे प्रॉब्लेम आपल्याला अतिशय कठीण वाटलं असतं, म्हणून हे रिझल्ट याच्यासाठी महत्वाचे आहे. तसंच प्रॉब्लेम हे आहे पहा वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 1 - tan x / 2 / 1 + tan x / 2, आपल्याला डीवाय बाय डी एक्स काढायचा आहे. आपण इथं 1 च्या ऐवजी टॅन पाय बाय 4 ठेवू शकतो कारण आपल्याला माहित आहे टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, मग इथं आपण इथं टॅन पाय बाय 4 ठेवला, इथं सुद्धा टॅन पाय बाय 4, याला फक्त आपण व्यवस्थित लिहिलं, कसं लिहिलं टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स बाय 2, 1 जशाला तसाच ठेवला प्लस इथं 1 × tan x / 2 1 ची किंमत टाकून दिली टॅन पाय बाय 4, परंतु हा आपल्याला 11वीला झालेला फॉर्म्युला आहे कोणचा आहे टॅन ए मायनस टॅन बी, टॅन ए मायनस टॅन बीचा फॉर्म्युला काय
टेन ए मैनस टेन बी अपॉन वन प्लस टेन ए इंटू टेन बी मग हे फॉर्म्युला याच्या मध्ये कन्वर्ट झाला मग याची उजवी बाजू सारखी आहे तर डावी बाजू कशी आहे सारखी म्हणून आपल्याला इथं टॅन ए मायनस बी हा फॉर्म्युला आहे तो मग टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय टॅन इनवर्स ऑफ टॅन ए म्हणजे काय पाय बाय फोर बी म्हणजे काय एक्स बाय टू पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू मग टॅन आणि टॅन इनवर्स रिझल्ट नुसार कॅन्सल पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू डेरिव्हेटिव्ह घेतला पाय बाय फोर कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो आणि वन बाय टू कॉन्स्टंट आहे मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस वन म्हणजेच आला मायनस वन बाय टू म्हणून डीवाय बाय डीएक्स किती आला मायनस वन बाय टू म्हणजेच टॅन इनवर्स ऑफ वन मायनस टॅन एक्स बाय टू अपॉन वन प्लस टॅन एक्स बाय टू याचा डेरिव्हेटिव्ह किती आलेला आहे मायनस वन बाय टू नेक्स्ट प्रॉब्लेम वाय इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ वन अपॉन फोर कॉस क्यूब टू एक्स मायनस थ्री इंटू कॉस ऑफ टू एक्स इथं हा फॉर्म्युलाचं जर एक्सपान्शन पाहिलं तर आपल्याला माहित आहे साईन थ्री थिटाचा आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे थ्री साईन थिटा मायनस फोर साईन क्यूब थिटा आणि कॉस थ्री थिटाचा एक फॉर्म्युला आहे आपल्याला फोर कॉस क्यूब थिटा मायनस थ्री कॉस थिटा मग याच फॉर्म्युलाचा आपण इथं वापर केला कारण दिलेल्या याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की हा फॉर्म्युला उजवी बाजू जर पाहिली तर ह्या आणि ह्या बाजू सारख्या दिसेल पण एक बदल आहे याच्यामध्ये कोणता इथं ट्वाईस एक्स आहे फॉर्म्युल्यामध्ये फक्त एक्स आहे म्हणजे थिटा आहे इथं थिटा म्हणा किंवा एक्स म्हणा इथं ट्वाईस एक्स आहे इथं सुद्धा थिटा आहे मग आपल्याला रिप्लेस करावं लागते ट्वाईस एक्स मध्ये प्रॉब्लेम कन्वर्ट करायचा आहे मग आपण काय केलं इथं ट्वाईस एक्स इक्वल टू थिटा त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढली एक्स ची व्हॅल्यू किती आली थिटा बाय टू मग या प्रॉब्लेम मध्ये एक्स ची व्हॅल्यू थिटा बाय टू सबस्टिट्यूट केली आपण म्हणजे सॉल्व्ह करताना फोर कॉस क्यूब एक्स टू एक्स मायनस थ्री कॉस टू एक्स ही व्हॅल्यू कोणाची आहे ही व्हॅल्यू आहे आपल्याला कॉस थ्री थिटाची याच्यामध्ये आपण कॉस क्यूब ऑफ टू एक्स मायनस थ्री थ्री एक्स म्हटलं तरी चालते आपल्याला किंवा थिटा म्हटलं तरी चालते काय हरकत नाही मग टू एक्स मायनस थ्री कॉस टू एक्स एक्सची व्हॅल्यू किती आहे थिटा बाय टू मग थिटा बाय टू थिटा बाय टू मग इथं सुद्धा आपण थिटा बाय सबस्टिट्यूट केली तरी चालते आपल्याला मिळाला फोर कॉस क्यूब थिटा मायनस थ्री कॉस थिटा मग थ्री इंटू थिटाची किंमत पुन्हा सबस्टिट्यूट करायची थिटा इक्वल टू किती आहे टू एक्स मग तीन दोन्ही सहा कॉस ऑफ सिक्स एक्स इक्वल टू हे आपल्याला उजवी बाजू मिळाली आणि उजवी बाजू म्हणजे आपला डिनॉमिनेटर आहे मग त्याच्या ठिकाणी आपण कशाची किंमत ठेवली फोर कॉस क्यूब ऑफ टू एक्स मायनस थ्री कॉस टू एक्स याची किंमत आपण कॉस सिक्स एक्स ठेवली मग इथं कॉस सिक्स एक्स किंमत ठेवली मग कॉस सिक्स एक्स म्हणजे आपल्याला पाहिजे इथं कोसेक इनवर्स इंटू कोसेक थिटा मग आपण कॉस सिक्स एक्स ला कन्वर्ट केलं पुन्हा आपण फॉर्म्युला वापरला कॉस थिटा इक्वल टू साईन नाईन्टी मायनस थिटा कोणता फॉर्म्युला वापरला कॉस थिटा इक्वल टू साईन नाईन्टी मायनस थिटा मग साईन नाईन्टी मायनस सिक्स एक्स मग कोसेक ऑफ नाईन्टी मायनस सिक्स एक्स याला न्युमरेटरला नेला आपण मग कोसेक इनवर्स इंटू कोसेक्स काय झालं कॅन्सल झालं आपल्याला वाय इक्वल टू काय मिळाला पाय बाय टू मायनस सिक्स एक्स याचा डेरिव्हेटिव्ह घेतला याचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा झिरो मायनस सिक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस सिक्स म्हणजे पहा दिलेला प्रॉब्लेम किती कॉम्प्लिकेटेड वाटत होतो कोसेक इनवर्स ऑफ वन अपॉन फोर कॉस क्यूब ऑफ टू एक्स मायनस थ्री कॉस टू एक्स फक्त तुमच्याजवळ हा एक रिझल्ट तुम्हाला पाठवता आणि दुसरा रिझल्ट हा आपण वापरला कोसेक थिटा इंटू कोसेक इनवर्स थिटा या दोन रिझल्टचा वापर करून आपण अँसर काढलं मायनस सिक्स किती अँसर आलेला आहे मायनस सिक्स